भगवती येथील प्रल्हाद बंडोजी जाधव राहणार भगवती तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून 27-28 मध्ये जी अतिवृष्टी झाली आत्ता 27-28 तारखेला त्या अतिवृष्टीमुळे तूर चना कापूस अशा या आमच्या शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे। तरी शासनांनी याची त्वरित दखल घेऊन तातडीने पंचनामे करण्यात यावे व आम्हाला मागील जी सोयाबीनची जी नुकसान झालेली होती त्या नुकसानीचा अजूनही अद्याप कोणताही लाभ शेतकऱ्याच्या पदरात अजून आलेला नाही। त्याकरता शासनांनी मागील सोयाबीनची अनुदानसुद्धा त्वरित आमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावे व तसेच जर शासनाने आम्हाला ही मदत नाही दिली तर शेतकऱ्यावर खरोखर आत्महत्येची वेळ येईल व शेतकऱ्यांनी दिवाळी जी केली आपली साजरी ती दिवाळी लोकांकडून कर्ज काढून लोकांकडून आपली दिवाळी साजरी करून घेतली व मुलाबाळांना मुलाबाळांची दिवाळी साजरी केली। आता यानंतर शिमगा येत आहे। आता मागची नुकसान आणि ही नुकसान या दोन्ही नुकसानीमुळं जर आमच्या शासनाला काही लाभ दिला नाही तर आमचा शिमगासुद्धा साजरा होणार नाही। शिमगा शासनाच्या नावाने बोंबाबोंब करूनच साजरा होईल हीच कळकळीची विनंती आहे तर आम्हाला लाभ देण्यात यावा। नमस्कार, मी हिंगोली जिल्ह्यातून एक अल्पभूधारक शेतकरी असून मी मागील 2-3 महिन्यामध्ये माझं हे जे तुरीचं सोनं आहे या सोन्याला आज वरुण राजाची अशी दृष्ट लागलेली आहे की त्यांनी हे जे सोनं आमचं आज मातीमोलाच्या भावामध्ये यांनी लोळवलेलं आहे। परंतु आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब गेले 2 दिवस झाले घोषणा करतात की शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई देऊ किंवा आम्ही तत्काळ पंचनामे करू। परंतु आज गेले 3 दिवस झाले मुख्यमंत्री महोदयाच्या घोषणेला करून परंतु आमच्याकडे आतापर्यंत कुठलाही महसूल अधिकाऱ्याचा एकही अधिकारी साधा एक विचार जर केला तर तलाठी सुद्धा आम्हाला भेट द्यायला तयार नाही। कारण की शासनाने जे मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की तुम्ही पंचनामे करा, पंचनामे करायचा आम्हाला अधिकार नाहीये। मग महसूल अधिकाऱ्याला हे अधिकार दिलेले आहेत परंतु आम्हाला कुणीच आतापर्यंत भेटायला तयार नाहीये। आणि गेले 2 दिवस झाले असा एक दिवस निघला की जसा 26-11 हल्ला जो झाला तो आमच्या काळजाशी झाला आमच्या पिकाशी नाही झाला। कारण की आम्ही ज्यावेळेस गार झोपलो होतो आमच्या देशातील सर्व अधिकारी असतील, नेते असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा सर्व क्षेत्रातले जे लोक असतील, स्वतः मी सुद्धा शेतकरी असून मी सुद्धा झोपलो होतो। परंतु पावसाने अशी झडप मारली की आमचं जे 3-4 महिने आम्ही याची सोय केली, आमचं जे सोनं आम्ही दसऱ्याच्या दिवशी आम्ही या सोन्याची पूजा करतो तो पूजापुरतंच आमच्या हाती लागलंय, आता इथून पुढे आमच्या हाती लागल हे आम्हाला गॅरंटी नाही। म्हणून आमचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी घोषणा केली की बाबा आपण पंचनामे करून घ्या, साहेब आमच्यापर्यंत आतापर्यंत कुठलाही अधिकारी आला नाही आणि येणार सुद्धा नाही। कारण की तुम्ही घोषणा कशी दिली की पंचनामेच करा, पंचनामे नाही झाले पाहिजे साहेब। जर तुम्ही आम्हाला याचा मोबदला दिला नाही तर आमची दिवाळी तर साजरी झालीच नाही, परंतु जो शिमगा आहे या शिमग्याला आमची बोंबाबोंबच उठणार आहे। कारण की जो सोन्यासारखा घास या वरुण राजाने आमचा विस्कवून घेतला याचा मोबदला तुम्ही देऊ शकणार नाही। कारण की असं आहे की तुम्ही या गोष्टीवरचा विषय त्या गोष्टीवर नेता परंतु शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकत नाही। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की असा एकही सर्कल, एखादा तालुका, एखादा जिल्हाही सुटला नाही। कारण की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा गारपिटीचा पाऊस झालेला आहे। सुदुर्याने आम्हाला गारपीट झालेली आहे, शेतकऱ्याला कळालं नसेल गारपीट आम्हाला झाली आहे। परंतु तत्काळ सेकंद किंवा 1-2 मिनिटांपूर्वी गारपीट झाली त्याच्यामुळे आमचं नुकसान दिसत नसेल। पण तुम्ही आमच्या बांधावर या, आमची आज तूर आहे, तूर जमीन लेवल लोळलेलं आहे, तिला आज सोयाबीन सारखे तुरे या लागलेत आणि याच्यामध्ये डबल कपाशी आहे, हरभरा गहू सर्व पीक आहेत, याचे मोठे नुकसान आहेत, याची तत्काळ आम्हाला भरपाई द्यावं ही विनंती शासनाला आहे।
नमस्कार, मी राजू दिगंबर जाधव, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली, भगवती या ठिकाणी मी रहिवासी असून माझ्याकडे एक हेक्टर क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये माझी कापूस ही लागवड आहे। परंतु 26/11 जो हल्ला झाला त्याच्या तत्काळ म्हणजे 26/11 आणि 12 नंतर PMAM याच्यामध्ये जे 27 येणारी असते त्याच्यामध्ये माझ्या पूर्ण शेतकरी बांधवावर जो हल्ला झाला, अख्ख्या महाराष्ट्रभर हल्ला झाला आणि वरून राजाने असा काही हल्ला केला की सर्वांचं नुकसान झालं, शेतकरी माझा हवादीन झाला। आणि याच्यामध्ये तूर असेल, पहाटी असेल, गहू, हळद, कांदा पीक किंवा इतर भाजीपाला या क्षेत्रामध्ये भरपूर असा पाऊस झाला की पिकांनी जर एक विचार केला तर पिकाला जसं की दारू पिल्यासारखं उठणसं झालं। तूर जर बघितली तर तूर अशी बिलकुल अशी लोळली आणि आम्ही सोयाबीनच्या ब्रेडला पीक विमा भरला, परंतु त्या ब्रेडला सरकारने आमच्या तोंडालाच पानं पुसले, जेणे की 1 रुपयामध्ये पीक भरायला तर लावला परंतु त्याचा मूमधला आम्हाला 50 पैसेसुद्धा दिला नाही। परंतु ही आजची जी वेळ आहे, ज्या ब्रेडला आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा भरला, आधी आम्हाला 700 रुपये 800 रुपये ज्या हिशोबाने आम्हाला पैसे द्यावे लागत होते, परंतु असा आनंद झाला की शिंदे साहेबांनी आम्हाला 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्याची मोबदला देण्याच्या हिशोबाने जर विचार केला तर आम्ही पीक विमा तर 1 रुपयामध्ये भरला, परंतु शासनाने आमच्यावर परत अन्याय केला की आम्हाला तोंडाला पानच पुसले, कारण की 1 रुपयामध्ये विमा तर भरून घेतला परंतु आम्हाला 50 पैसेसुद्धा दिले नाही। कारण की आता या हिशोबाने जर विचार केला तर आज आम्हाला खरोखर विम्यापेक्षाही जास्त मदतीचे एक आशा आहे आणि मी शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्याची व्यथा तर हे सरकार जाणू शकणार नाही। परंतु शिंदे साहेबाला माझी विनंती असेल की साहेब आमचं काहीच राहिलं नाही, आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, आमची दिवाळी तर या यादामध्ये गेली, यादाचे पैसे काढू काढू आम्ही मुलाबाळांना पैसे आणून कपडे नते घेतले, परंतु आता शिमगा आमचा बोंबा बोंबा केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी एक सरकारला विनंती असेल की साहेब आम्हाला पीक विम्यापेक्षाही जास्त मदतीची गरज आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शासनाच्या नावाने आम्ही 8 दिवसामध्ये जर शेतकऱ्याचे पंचनामे करून भरीव मदत जर नाही मिळाली तर शेतकऱ्याच्या वतीने प्रशासनाच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केल्याशिवाय बालाजी देशमुख आम आदमी पार्टी शांत बसणार नाही, याची दखल प्रशासनाने घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा।